हॅलो, अंबन्य मोहिनी वीरा चव्हाण, उपासन केंद्र मलकापूर, तालुका शंगोली, जिल्हा कोल्हापूर. मला दोन मुली एक मुलगा. दोन्ही मुलींची लग्न झालेली. एका मुली म्हणजे मोठ्या मुलीचं ॲक्सिडेंटमध्ये जावई केली, तो एक अनुभव सांगते मी. सतत मी बापूंचं नावच न करायची. 12 दिवस मी मुलीजवळ राहिले, तिथं ॲक्सिडेंटमध्ये जावई गेले, फार वाईट वाटलं. एकच तिला छोटी मुलगी आहे, मग आता कसं करायचं मुलीचं वगैरे. तर मग ती आधी जिथं जॉब करत होती, म्हणजे लग्नाच्या आधी सांगलीला एका ऑफिसमध्ये जॉब करत होती, सर मॅडम सगळे त्यांची फॅमिली आली तिला भेटायला. तिला म्हणले ज्योती तू काय करणार आहेस, जॉब वगैरे काहीतरी करेल असं म्हटली ती. म्हणजे ठीक आहे, मग तुला म्हणले आमच्या ऑफिसचे दरवाजे कायम आहेत रे का, तू केव्हाही येऊ शकतेस, म्हणजे येऊ शकतेस. बरं, मग ती म्हटली ठीक आहे. मग आम्ही म्हणत होतो एवढ्या लवकर नको बाळजायला, तर नाही म्हणली मम्मी त्याशिवाय मी म्हणजे टेन्शनमधनं ह्या बाहेर येणार नाही आहे, तर जाते. मग तिथं ती गेली 3 जुलैला ती बरोबर गेली तिकडं ऑफिसमध्ये. मग तिथं कसं 9 ते 8 ड्युटी तिला जास्त लोड व्हायला लागली आणि तिचं डोकं फार दुखायला लागलं. मग मला ती सांगायची आई मम्मी माझं फार डोकं दुखतं गं, काय करू. म्हटलं राहू दे बा, नोकरी नको करायला तुला, आम्ही आहे तुला. नाही म्हटली नोकरी नाही केली तर मला सारखी माझ्या शैलीची म्हणजे मिस्टरांची आठवण येणार, तर मी जातेच म्हटली नोकरीला. बरं म्हटलं ठीक आहे. मग 2 महिने तिनं केली. मग नंतर जास्त डोकं दुखायला, फार वेळ तिला 9, 8, 9 वाजायला लागली तिला यायला. तिला म्हटलं तू नोकरी सोडती आणि आमचं आम्ही बघतो मग काय करायचं. मग नाही म्हणली मम्मी मी घरी बसून काय करणार, मग मला शैलीची फार आठवण येणार. मग तिनं नंतर जास्त डोकं दुखायला लागलं, 9, 9:30 वाजायला मुलीकडे लक्ष देत आहे. मग ती नोकरी सोडली, 8 दिवस झालेले. मग ती सांगलीमध्ये तिथं उपासना केंद्र म्हणजे तिथं आहे, मग समोरच तिच्या राहायला एक आमच्या इथलीच मलकापुरातली येतात एक म्हणजे आपली साधक, त्यांची मुलगी तिथे एक आहे. मग तिची तिची ओळख झाली, ती म्हटली सांगलीला आहे इथं उपासना केंद्र, तू येशील का. मग मला लगेच तिनं सांगितलं मम्मी अगं असं असं, त्या दिदी म्हणतात जाऊ का. मी म्हटलं अगदी जा, म्हटलं त्यांच्याबरोबर जा, तू माहिती करून घे नंतर तू जा. आणि ती बरोबर त्या दिवशी शनिवारी गेली, म्हणजे मला वाटतं आता 5वा शनिवार काल झाला असेल, 5वा झाला. दुसऱ्या दिवशी लगेच येतात ते आदिच्यामध्ये तिथं ज्यामध्ये MRC करत होती त्या मॅनेजरचं तिला फोन आला, अरे ज्योती तू काय करतेस. काय नाही सर, म्हटले आहे ऑफिसमध्ये वगैरे असं, तर तुझ्यासाठी एक माझ्याकडं म्हणजे कंपनी आपण आहे चांगली आहे, आपण मग हे करूया का, तू माझ्या पार्टनरशिप करशील का. असं झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी, आधल्या दिवशी ती शनिवारी बापूंच्या उपासनेला गेली. म्हटलं तिथं स्वस्ती क्षेम असते की नाही बाळ, त्यावेळेला तुला जे काही सांगायचं आहे बापूंना तू सगळं सांग म्हणलं, तिथं तुला जे मागायचं आहे ते माग. म्हटलं बापू आपल्या पाठीशी उभे असतात. मग तिनं काय मागितलं असेल किंवा काय काय तर हे केलं. दुसऱ्या दिवशी सरांचं 9 वाजता फोन आला, अगदी ती झोपलेलीच होती. ज्योती तू काय करते असं असं माझ्याकडे कंपनी आली आहे, तू आणि मी पार्टनरशिपमध्ये करूया. ती म्हटली सर पार्टनरशिपमध्ये नको, मग मला तुम्हाला पैसे वगैरे द्यावे लागणार, माझ्याकडे आता काही नाही आहेत, मी मला पेमेंटवर करा. ती म्हटले नाही मला पेमेंट मला जास्त फायदा होणार, तू मग 10-20 हजारावर करणार मग फायदा घेणार का, नको म्हणली. मग आम्हाला तिचा फोन आला लगेच की मम्मी असं असं सर म्हणत आहेत. मग आम्ही फोन केला इथून, तर आमचे माझे मिस्टर म्हटले की सर म्हणजे पार्टनरशिपमध्ये नको, आता इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नाही आहेत तिच्याकडे किंवा जास्त द्यायला नाही आहेत, नको म्हटले. माझं मी सगळं करतो. मग मी बापूंना इथून वरती जाऊन फोटोचे पाय पडून यायची, घरी फोटोची पाया पडायची माझ्या मुलीचं, तेवढं बापू बघा तुम्ही व्यवस्थित. मग सर बापूंनी सगळं व्यवस्थित केलं, अगदी ते आता ते सगळे इन्व्हेस्टमेंट सर करतायत आणि ही त्या जॉबला लागलेली आहे. हा एक मोठा अनुभव आहे. बदन्या श्रीराम.